नमस्कार, या प्रयोगाचं नाव आहे ड्रिप इरिगेशन. तर जसं की तुम्ही इथे पाहू शकता, माझ्याकडे एक शेताचं डमी मॉडेल आहे, एक टँक आहे आणि या टँकपासून निघालेले एक वॉटर ड्रिप या शेतातून जात आहे. या ड्रिपमध्ये अनेक छिद्रे आहेत आणि जिथे पिकाचे बीज असते त्याजवळ ही छिद्रे असतात, जेणेकरून पाण्याचा कमीत कमी अपव्यय होईल. म्हणून ड्रिप इरिगेशन फार्मिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची बचत करणारी ही एक फारच एफिशियंट पद्धत आहे. ही पद्धत तर शेकडो वर्ष जुनी आहे, परंतु 19व्या आणि 20व्या शतकात या क्षेत्राला खूप तांत्रिक प्रगती झाली. याचे मुख्य कंपोनंट्स अशा प्रकारचे आहेत: प्रेशराइज्ड वॉटर सोर्स, फिल्ट्रेशन सिस्टम, बॅकफ्लो प्रिव्हेंशन सिस्टम, प्रेशर कंट्रोल वॉल्व, डिस्ट्रीब्युशन लाईन्स आणि वॉटर एलिमेटर किंवा स्प्रे डिव्हाइस. परंतु जेवढे सोपे हे दिसते तेवढे हे नाही आहे. कोणत्याही ड्रिप इरिगेशन सिस्टमला व्यवस्थित मेंटेन करावे लागते. जर फिल्ट्रेशन सिस्टम नसेल तर ट्यूब्समध्ये क्लॉगिंग होऊ शकते, उंदीर किंवा अन्य प्राणी या ट्यूब्सचे नुकसान पोहोचू शकतात. उन्हामुळेही या ट्यूब्सचे आयुष्य कमी होते आणि सुरुवातीला या सिस्टमसाठी जास्त किंमत मोजावी लागते. परंतु याचे फायदे खूप सारे आहेत, जसे की फर्टिलायझर आणि आवश्यक न्यूट्रियंट्स याचा अपव्यय कमी होतो, फील्डचे लेवलिंग आवश्यक नसते, रिसायकल्ड नॉन पोर्टेबल वॉटर पुन्हा वापरात आणू जाऊ शकते, मातीचा प्रकार कोणता आहे त्याने काही फरक नाही पडत, सॉइल इरोशनचे प्रमाण कमी होते, तण कमी उगवते, लेबर कॉस्ट इतर इरिगेशन पद्धतीपेक्षा कमी असते. तर आशा करतो की तुम्हाला हे मॉडेल नक्कीच आवडलं असेल. पुन्हा एकदा भेटूयात नवीन संकल्पनेसह. धन्यवाद.